मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ड्रोन पॅराग्लायडर्स रिमोट कंट्रोल तसेच मायक्रोलाईट एअरक्राफ्ट उडविण्यास नोव्हेंबर 2021 पासून काही कालावधीसाठी बंदी घालण्यात आली होती. मात्र वसई विरारमध्ये सर्रासपणे पॅराग्लायडर्स त्याचे उल्लंघन करताना दिसत आहेत. पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात हवाई खेळ व उपकरण उडविण्यास 19 नोव्हेंबर पासून काही कालावधीसाठी बंदी आदेश जारी करण्यात आला होता. पोलीस उपायुक्त मुख्यालयाकडून हा आदेश जारी करण्यात आला होता. सदर उपकरण यांच्यावर नियमन व नियंत्रण करण्याकरिता प्रतिबंधात्मक निर्बंध घालणे गरजेचे असल्याने मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी मानवी जीवितास, आरोग्यास, संरक्षणास बाधा निर्माण करण्याची तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याची शक्यता लक्षात घेता ड्रोन पॅराग्लायडर्स रिमोट कंट्रोल तसेच मायक्रोलाईट्स एअरक्राफ्टचा वापर यावर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(1) व (2) अन्वये मनाई आदेश लागू केलेला आहे. त्याचप्रमाणे मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या हवाई सर्वेक्षणास व पोलीस आयुक्त यांच्याकडून विशेष परवानगीने करण्यात येणाऱ्या वापरास सदर मनाई आदेशातील तरतुदी लागू असणार नाहीत. सदर आदेशाचा कालावधी हा दिनांक 17 नोव्हेंबर 2021 ते 11 जानेवारी 2022 रोजी मध्यरात्रीपर्यंत लागू असणार आहे. मात्र शनिवारी 8 जानेवारी रोजी सकाळपासून वसई विरार शहरात अज्ञात पॅराग्लायडर्स फिरताना दिसत होता. आता पोलिसांचे आदेश धुडकावून आकाशविहार करणाऱ्या या पॅराग्लायडर्सवरती पोलीस काय कारवाई करतात हे पाहावं लागणार आहे. याबाबत मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांच्याशी संपर्क साधला असता स्थानिक पोलीस ठाण्याने याबाबत कळविण्यात आले असून चौकशी करून सदर दोषी व्यक्तींवरती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.